अपवाद संपल्यानंतर लगेच ड्रॉ टाकणार आहोत. सुपर थ्री मध्ये यामधला एक विजेता संघ असणार आहे, म्हणजे पहिला आर्या इलेवन गावदेवी दहिसर एक्सर बोरिवली आणि दुसरा सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा ए संघ आणि तिसरा विजेता संघ, अशा तीन चिट्ट्या टाकण्यात येतील. त्यामधील ज्या संघाला चिट्टीचा आधारे बाय मिळेल तो सरळ फायनल मध्ये जाईल. ड्रॉ बनवून ठेवायचा आहे. आता मात्र सिद्धिविनायक संघ देखील दाखल झाला आहे. वेलकम सिद्धिविनायक, प्रशांत म्हात्रे आणि विनोद परेट आणि एक चांगला संघ नेहमी म्हटला जाते. मॅच ऑन, दोन ओव्हरचा मॅच, जो जीता वही सिकंदर. सध्याच्या घडीला पंचांकडून इशारा, सामन्याला सुरुवात. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. पहिला चेंडू घेऊन येईल प्रीतम गोलंदाजी मार्कवर, अनुभवी गोलंदाज मिस्टर प्रीतम. स्ट्राइक इनला अनुभवी फलंदाज रुपेश गोवारी अँड राकेश वाघमारे. पहिला चेंडू शपाल झालाय, स्कूप करायचा होता दिल स्कूप, पल्लू स्कूप आपण बघतोय. तिलकरत्न दिलशान आणि त्याच पद्धतीचा फटका खेळायचा होता. बारा चेंडू तुमच्याकडे आहेत आणि बारा चेंडू मध्ये आता कशा प्रकारचं शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळते. मला वाटलं होतं की सागर किंवा विपुल सुरुवातीला येईल, कारण ते चांगले खेळाडू आहेत. अशा स्थितीला दोन षटकांचे ज्या वेळेला सामने असतात त्यावेळेला चांगली रणनीती असते. मात्र रुपेशला आणि इथे रवीचा बंधू राकेश वाघमारे. यावेळी लॉफ केलेला आहे, फटका पासला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणती चूक करणार नाही. खासियत आहे आसोबा नगर जुचंद्र संघाच्या आणि प्रेक्षकांसाठी एक परभणी असेल. सीमारेषेच्या बाहेर जर जजमेंट साइड कॅच घेतला प्रेक्षकांनी तर 100 रुपयाचा मानकरी ठरू शकतो. आदरणीय विश्वजीत गोपी किसन पाटील साहेब यांचं इथे शुभागमन होत आहे आणि त्यांचं या व्यासपीठावर आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आदरणीय विश्वजीत गोपी किसन पाटील साहेबांचं हार्दिक स्वागत. तर सकाळच्या सत्रामध्ये ते देखील दाखल झाले होते, आज सायंकाळच्या सत्रामध्ये ते देखील दाखल होत आहेत आणि थोड्याच वेळात बरेचसे मान्यवर या व्यासपीठावर दाखल होतील. वळूया समर्जन कक्षाकडे, तिथे आहेत सज्ज अक्षय साटम. न्यू बॅटर भावेत जोगले, कमी वयामध्ये जास्त प्रगती केलंय या खेळाडूने आणि जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. मात्र कागदोपत्र स्ट्रॉंग आहेत, सध्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहावं लागेल. दोन चेंडू अप्रतिम, दोन चेंडूचा विचार केला तर पूर्ण बाजी मारले आहे ते म्हणजेच ध्रुवी हसोबा नगर जुचंद्र या संघाने. तिसरा चेंडू अनुभवी प्रीतम, पुन्हा एकदा राकेश वाघमारे जो जेपीएल मध्ये चमकल्यानंतर इन केला जातोय संकेत इलेव्हन मध्ये. लोवर फुलटा चेंडू ऑन साइडला सॉफ्ट हँडने दिशा देण्याचं काम करतोय. बघता बघता अंकित, आज वाटतंय अंकित याचा दिवस आहे आणि ज्या ज्या वेळी तो चेंडूच्या मागे येतोय चेंडू देखील कलेक्ट केलं जाते. दोन धावेंनी श्रीगणेशा होतोय, तीन चेंडू दोन दवा. काय टार्गेट सेट असेल डोक्यामध्ये संकेत इलेव्हन चंद्रपाडाच्या संघाच्या माध्यमातून? संकेत इलेव्हन चंद्रपाडा संघ 25 पेक्षा जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न करेल, कारण त्यांना माहिती आहे की जर या परिस्थितीमध्ये आपण 25 पेक्षा जास्त धावा उभारल्या तर नक्कीच एक चांगलं धावपळ असेल, एक चांगलं उद्दिष्ट असेल, चांगलं आव्हान असेल प्रतिस्पर्धी संघाला. नक्कीच नो डाऊट. नेक्स्ट बॉल ऑफ स्टंप वर शपल झाला, यावेळी कॅच घेतला तर मॅच बनेल. इझिली टेकन अँड विकेटचं बटन, मोठा धक्का, मोठा गडीबाद. धावपळ चार चेंडूच्या समाप्तीनंतर, दोन असताना गडीबाद. नक्कीच जी चर्चा केली होती रोहितची की त्याला जर दोन ओव्हरचा मॅच असला तर त्याला वन डाऊन साठी येणं गरजेचं होतं. यावेळी मात्र तो क्रमांक 4 वर येतोय. आपण बघतोय सध्याच्या घडीला परिस्थिती थोडीशी कठीण बनलंय चंद्रपाडा संघाला. चार चेंडू आणि दोन धावा, अप्रतिम गोलंदाजी. तुमची दोन ज्या वेळेला दोन दोन षटकांच्या सामने असतात त्यावेळेला नक्कीच तुमची रणनीती कशी असावी, तर रणनीती योग्य आणि नियोजनबद्ध असावी. मात्र नियोजन थोडस चुकलंय आणि त्याच कारणास्तव संकेत इलेव्हन चंद्रपाडा संघाची स्थिती आपण पाहतोय. दोन फलंदाज बाद झालेत आणि फक्त दोन धाबा धापर कपर. पाचवा चेंडू, अजून पार्थ पाटील सारखा खेळाडू आहे, पार्थ आहे, त्याच्यावर देखील फोकस असेल, पार्थ वर देखील जिम्मेदारी असेल. सागर पाटील देखील आहे. नेक्स्ट बॉल आता मात्र एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा धाव खटकली जाईल, डोकेडुकी ठरली जाईल, काय एक पॉझिटिव्हिटी देईल. थँक्यू अंपायर, व्हाईटचा सिग्नल. ललित भोईर सर
आणि श्रीकांत भोईर खूप कौतुक करेन एक ही चुकीचा डिसिजन ज्यांच्या माध्यमातून आला नाही नीट नेटक आणि साफ सूत्र पंच म्हणून काम करताना दोन्ही पंच तीन धावा काय हा वाईट चेंडू एखाद्या भावे जोगलेला पॉझिटिव्हच्या घरामध्ये घेऊन जाईल का या चेंडूवरती एखादा प्रहार होईल का यस यावेळी मात्र उंची जास्त क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि हे क्षेत्ररक्षक कधीच चुका करत नाही सध्याच्या घडीला मागील मॅच मध्ये बघितलं तोच परफॉर्मन्स आणि हीच त्यांची स्ट्रॉंग बाजू आहे बरेचसे आपण संघ बघतोय कॅचेस सोडतायत दोन दोन धावा जातात आणि पाच चेंडू फेकून झाल्यात तीन धावा इथे नियोजन शून्यपणा पाहायला मिळाला मागच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने सुरुवात झाली त्याच पद्धतीने इथे बॅटिंग लाईन पाहायला पाहिजे होती पाठवायला पाहिजे होती मैदानाच्या आत मात्र नियोजन चुकलं आणि तिथे समीकरण फिरलं आता मात्र सागर उशिराणा पोहोचतोय मैदानाच्या आत मात्र सागर कडून खूप अपेक्षा आहेत सिद्धे संकेत इलेव्हन चंद्रपाडा या संघाच्या नक्कीच सेमी फायनल मध्ये दबाव असतो एक जंगली बॉईज यांच्याकडून पारितोषिक येते सलग तीन षटकार किंवा तीन चौकार टोकणाऱ्या खेळाडूसाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक जंगली बॉईज कडून शेवटचा चेंडू या षटकातील पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे हॅट्रिकची संधी असेल की काय मात्र नाही तीन विकेट अगोदर आल्यात आणि एक धाव या चेंडूच्या अगोदर आपण बघितलं होतं आता मात्र षटकाची झालंय समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाच धावा अप्रतिम क्वालिटी गोलंदाजी आता म्हणू शकतो की टॉस जिंकून योग्य निर्णय घेतलाय हसोबा नगर मात्र योग्य तिथपर्यंत साबित होणार नाही जिथपर्यंत शेवटचे सात चेंडू मैदानाच्या आत पडत नाही आता मॅच थोडा हाय टेम्परेचर झालाय त्यासाठी आता मॅचला कूल करण्यासाठी ऐकूया सुमधुर संगीत आमचे डीजे वादक सेट असतील तर इथे व्यासपीठावर केदारनाथ भाई यांचं शुभागमन होतं त्यांचं देखील हार्दिक स्वागत चला बोरिवली संघाचा कर्णधार या चंद्रपाडा संघाचा कर्णधार या सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा एस संघाचा कर्णधार व्यासपीठावर या बोरिवली संघाचा कॅप्टन बोरिवली टीम के कॅप्टन एक ओव्हर बाकी आहे अजून आणि या एक ओव्हर मध्ये आता काय घडामोडी घडतील पाच धावा सध्याच्या घडीला गोलंदाज किसन किसन याचा पुढचा चेंडू आडव्या बॅटचा वापर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अप्रतिम अप्रतिम क्वालिटी कॅच आणि जवळजवळ आत्ताच्या सध्याच्या घडीला जे विकेट गेलेत ना चार त्यामधले तीन कॅचेस याच क्षेत्ररक्षकाने घेतलाय गडीबात न्यू बॅटर आपण बघतोय पार्थ येतोय आणि पार्थ क्विक फास्ट आता काय घडलंय मैदानाच्या आत हसोबा नगर काय या ट्रॉफी वरती कब्जा करील का टॉप तीन मध्ये येईल का कि एखादा रोहित निकम याच्या बॅट मधून हवाई सफर होईल का रोहितनी मागील मॅच मध्ये सात चेंडू 31 धावा केल्या होत्या आणि तो उशिराने आलाय हार्ड हिटर फलंदाज पार्थ देखील आहे मात्र चांगली गोलंदाजी किसनच्या माध्यमातून पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बनलाय दर्शक त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू आउट ऑफ द पार्क सहा धावेंसाठी आगरी दणका आगरी षटकार जंगली बॉईज यांच्याकडून सलग तीन षटकार किंवा तीन चौकारासाठी रोख रक्कम पाचशे रुपये पारितोषिक खेळणाऱ्या संघासाठी एक आलाय काय दुसरा येईल मागील तुम्ही मुलाखत घेतली होती रोहितची तो म्हणाला होता की जर आमच्या कॅप्टननी माझ्यावर भरोसा दाखवला तर पुढे पाठवलं तर चांगली फलंदाजी करीन आता मात्र तो मगाशी तीन नंबरला आला होता यावेळी क्रमांक चार वर आलाय आणि सध्याच्या घडीला त्याची बॅट पूर्ण जर विचार गेला रोहित निकम याचा तर एकही मॅच तो फ्लॉप गेला नाही या स्पर्धेमध्ये आणि या हंगामामध्ये प्रत्येक मॅचला षटकार त्याच्या बॅट मधून आल्यात आणि तोच खेळाडू रोहित निकम आता हिटमॅन सारखी फलंदाजी करतोय दोन दोन क्षेत्ररक्षक बघतोय आपण पुढे सार सावल्या मात्र रोहितला काय फरक पडेल का तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्याच्या मस्तकाला दस्तक पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार आलाय आणखीन एक आला तर जंगली बॉईजचे अध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचा कॅश प्राइज
थैंक यू डीजे। आता धावा झाले 17, चेंडू फेकून झाले 3, आलाय खतरा मैदानाच्या आत मध्ये। रोहित हिटमॅन प्रमाणे तो देतोय खतरा आणि धावा झाले 17। काय म्हणाल संदीप मोरे सर, ज्या पद्धतीने रोहित निकम बॅटर बॅटिंग करताना दिसतो, 2 षटकार त्याच्या बॅट मधून। तर इथे मला वाटतं पाहुणे मंडळी येत आहेत, खास कामणवरून। तर 2 षटकार येतात, पाहायचं आहे सलग 3रा षटकार येतोय का। इथे काय इनफील्डला खेळला होता, भाग मिलका भाग हे सिच्युएशन पाहायला मिळते शेवटच्या एंड पर्यंत, आणि कुठेतरी दिमाग वापरला की काय रोहितला स्ट्राईक एंड वर आणायचं नसेल, मात्र यावेळी नॉन स्ट्राईक एंड वर रोहित जातोय। 2 दावा देखील घेतल्या असता तरी रोहित स्ट्राईक एंड वर असता, त्यांनी दावा जमवलात आणि तो आता फॉर्म मध्ये आलाय। 20 जमेची बाजू आहे की 3 चेंडू मध्ये 15 दावा आल्या, ही रणनीती, हे डावपेच आखणं गरजेचं आहे। पहा क्रिकेटमध्ये तुमचं टॅलेंट किती आहे, तुमची शक्तीला महत्व नाही, तुमच्या युक्तीला महत्व आहे, आणि तीच दिसली रोहित निकम्याच्या बॅट मधून। मैत्री ग्रुपच्या सर्वे सर्वा आदरणीय अशोकजी भोईर साहेब यांचं या क्रीडानगरीमध्ये शुभाग म्हणत आहे, त्यांचं सहर्ष स्वागत। पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता, आता सरळ येतोय चेंडू लॉंग ऑफ प्रिझनला, एकदा पूर्ण या क्षणाला फेकी करा, बॅकिंग दिलं जाईल, कदाचित 2 धावा होऊ शकल्या असत्या, मात्र एकच धावांवर सॅटिस्फाईड 21, एक पॉझिटिव्ह स्कोर मध्ये नेलाय लास्ट चेंडू शिल्लक। मैत्री ग्रुपचे सर्वे सर्वा आणि आदरणीय कनकया भोईर साहेब यांचे जवळचे मित्र आदरणीय अशोक भोईर साहेबांचं इथे शुभाग म्हणत आहे, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। वेलकम 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 आदरणीय अशोक भोईर साहेब, मैत्री ग्रुपचे सर्वे सर्वा। व्हाईटचा इशारा आलाय आणि एका धावेने धावपळक 22, पहिलं षटक जबरदस्त होतं, मात्र या षटकात मार बसलाय। मान्यवरांचं आगमन वेलकम, लास्ट बॉल उलटा चेंडू, या वेळी मात्र फटका फसला आहे, क्षेत्ररक्षक खूप दूर आहे, बघता बघता जजमेंट केला होता, मात्र तिथपर्यंत 2 धावा कंप्लीट, 3रा धावेचा प्रयत्न होतोय, या वेळी मात्र फेकी खराब, 3 धावा कंप्लीट, 4थ्या धावेचा प्रयत्न होईल का, मात्र 3च धावांवर समाधान, टोटल धावा झाल्यात 25 आणि 26 धावांचं लक्ष समोर ठेवलंय संदीप मोरे सर, 26 धावा जिंकण्यासाठी आता म्हणू शकता एक चांगली सुरुवात। सुरुवात नाहीये, सुरुवात खराब झाली मात्र शेवट गोड झाला असं आपण म्हणू शकतो। तर इथे आम्ही ड्रॉ टाकतोय आदरणीय अशोक भोईर साहेबांच्या समवेत शरद भोईर साहेब हे देखील उपस्थित होत आहेत, दोन्ही मान्यवरांचं आम्ही पतो पॅकर्स आयोजित आगरी चषक 2022 या स्पर्धेत हार्दिक स्वागत करतोय। आणि इथे आर्या 11 गावदेवी बोरिवली एक्सर सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा ए संघ आणि विजेता संघ असे 3 चिट्टे आम्ही टाकतोय, आणि अशोक पोलीस साहेबांना विनंती असेल आपण एक चिट्टी काढायची आहे, जी चिट्टी निघेल ती सरळ फायनल मध्ये पोहोचेल। एक्सर बोरिवली संघाचा कॅप्टन दोन्ही संघाचे प्रतिनिधी इथे आहेत, पाहिजे कोण भाग्यवान ठरतोय सरळ फायनल मध्ये धडक देणारा, एक चिट्टी काढा, एक चिट्टी काढली तर 25,000 प्रश्न सुटेल। तर एक चिट्टी काढलेली आहे कॅमेराच्या समोर दाखवा, तर भाग्यवान आहे सिद्धिविनायक चंद्रबडा संघ, कॉंग्रॅच्युलेशन फायनल मध्ये पोहोचलाय सिद्धिविनायक चंद्रबडा। सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपड आपण पाहू शकता, आमचे दीपेश भोईर आणि विजेता संघ आणि आर्या 11 गावदेवी बोरिवली। तर 26 धावांचं लक्ष आहे, मी सांगितलं होत की अक्षय साटम तिथे गेलाय, विनोद परेट नक्कीच खूप तुम्ही भाग्यवंत आहात, नशीबवान आहात, कारण जे नावच आहे ना गणपती बाप्पाचा श्री सिद्धिविनायक, तेच नावाप्रमाणे देव वाटत। बॅट्समन पाठवा, बॅट्समन पाठवा,
धन्यवाद। तर आपण हे कन्हैया भुईर यांना समर्पित करणारे हे गीत माजी सभापती प्रभाग समिति जी त्यांचे सुपुत्र कुमार चिरंजीव प्रथमेश कन्हैया भुईर यांच्या अथक प्रयत्नातून आणि त्यांच्या पतु पॅकर्स ग्रुप मार्फत ही भव्य दिव्य मानाची स्पर्धा आगरी चषक 2022। तर पहिली जोडी सलामी वीर जोडी आपण पाहतो मैदानाच्या आत जाताना दिलीप आणि भूषण भुईर। पहिलं षटक भावेश पाटील मार्फत पहिला चेंडू राइट ऑफ द विकेट पहिला चेंडू हवेमध्ये झेलची संधी आहे आणि पहिला गडी गारत पहिल्या चेंडूवर यश मिळत आहे संकेत 11 चंद्रपुरा संघाला। चला फास्ट घ्या थोडासा वेळ कमी खर्च होईल याकडे लक्ष द्या। क्रमांक 3 वर मैदानाच्या आत जातोय मी विनंती करतोय किशोर आत्माराम पाटील साहेब आपल्याला की आपण व्यासपीठावर यावं आणि स्थानापन्न व्हावं कारण आपण खाली बसलेले आम्हाला कधीच अपेक्षित नाही आहेत आणि आवडणार देखील नाही आहेत। मी विनंती करतोय किशोर आत्माराम पाटील साहेब आपल्याला आपण व्यासपीठावर यावं आणि आपण स्थानापन्न व्हावं। ज्येष्ठ क्रीडा खेळाडू आहेत गावातील वयाची 66 वर्ष पूर्ण झालीत मात्र अजूनही तरुणांना लाजवेल असं क्रिकेटचं सौंदर्य क्रिकेटचं खेळ ते सादर करतात। अंकी देतोय खेळण्यासाठी नॉन सेकंडला स्ट्राईकला असेल तो भूषण बॅटची एज मात्र इथे राकेश थोडासा चुकतोय प्रयत्न केला होता राकेशनी चेंडू 2 धाव मिळतात तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आता 3 धावा पूर्ण श्री गणेश होतोय शुभारंभ होतोय भूषण भोईन मार्फत या प्राप्त झालेल्या 3 धावांनी ध्रुवी स्पोर्ट्स सासोबा जुचंद्र या संघाने सुरुवात केली आहे। लक्ष आहे ते 26 धावांचं पा एक एक चूक तुम्हाला नक्कीच संकटात टाकू शकते तुम्हाला संभ्रमात टाकू शकते तुमचं लक्ष विचलित करू शकते चुका सुधारा। भावेश पाटील पुढचा चेंडू चेंडू लगेच पंच ओळखतात हा चेंडू स्वैर आहे रिटर्न क्रीजच्या खूपच बाहेर वळलेला हा चेंडू पंच स्वैर घोषित करतात श्रीकांत भुईर। अतिरिक्त धाव अतिरिक्त धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती 4 वर 2 चेंडू 4 धावा सुरेख डिलिव्हरी आता मात्र परफेक्ट लेंथ अँड लाईन इथे दाखवली जाते ती भावेश कडून ही गोलंदाजी अपेक्षित आहे। ज्यावेळेला हवेचा वेग हा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतो त्यावेळेला उजव्या यष्ट्यांवर किंवा उजव्या यष्ट्यांच्या समीप गोलंदाजी हाताळणं अपेक्षित असतं मात्र काही काही गोलंदाज थोडेस चूक करतात जास्त ऑब्स्टिकच्या बाहेर कधी कधी लेगस्टिकच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतात। भावेश पुढचा चेंडू इथं मात्र चेंडू हा वेमध्ये विपुल पाटील येतोय एक धाव मिळतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावा अंकित पूर्ण करतोय फलंदाज भूषणच्या साथीनं 2 धावाने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 6 वर 6 धावा धावफळकावर लक्ष आहे ते 26 धावांचं प्रति षटकामागे 13 सरासरी आवश्यक 4 चेंडू झाले आहेत 8 चेंडू आणि 20 धावांची गरज पाच वेळ कमी खर्च करा अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत। बॅची एज कॉट बिहाइंड दुसरं यश मिळतंय भावेशला दुसरं यश मिळतंय संकेत 11 चंद्रपुरा संघाला। लगेच फलंदाज पाठवा विनंती करतोय ध्रुवी स्पोर्ट्स सासोबा जुचंद्र संघाला फलंदाज पाठवा। ज्या पद्धतीनं चंद्रपुरा संघाचं पहिलं षटक नियोजन शून्य होतं त्याच पद्धतीने इथे ध्रुवी स्पोर्ट्स आठसोबा जुचंद्र संघाचं देखील पहिल्या षटकात नियोजन शून्य असं आपण क्रिकेट पाहतोय तुम्हाला नियोजन आखणं गरजेचं आहे। तुम्ही 2 षटकांचे सामने खेळत आहेत कुठला फलंदाज कधी पाठवावा कशा पद्धतीचे डावपेचं सर्वे कशा पद्धतीने नियोजन करावं कारण या जुचंद्र परिसरामध्ये जे जे लेजंड क्रिकेटर आहेत किशोर पाटील साहेब असतील त्याचप्रमाणे प्रफुल्ल भोईर असतील किंवा रवी पाटील असेल श्याम पाटील असेल
या परिसरातले जे जे लेजंड क्रिकेटर असतील त्यांना विचारा की अशा निर्णायक परिस्थितीमध्ये कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं पाहिजे, कोण पुढे झालं पाहिजे, कोण पाठी राहिलं पाहिजे, याचं नियोजन तुम्ही आखणं गरजेचं. सहा धावा धावफळकावर, 20 धावांची गरज, 8 चेंडू शिल्लक, 5 चेंडू झाले आहेत, 7 चेंडू शिल्लक, 22 अंतिम चेंडू. इथे मात्र सुरेख अप्रतिम गोलंदाजी भावेश ने आता कौतुकाची ताप मिळते. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. आता उर्वरित काम करायचं दुसऱ्या षटक हाताळणाऱ्या गोलंदाजांनी, ज्याच्यावर जबाबदारी असेल की षटकार आणि चौकार कमी खर्च करावेत, वाईट चेंडू कमी हाताळावेत, अवांतर धावा कमी खर्च कराव्यात, आणि ते जबाबदारी इथे मात्र कुणावर द्यावी हा प्रश्न इथे विचारला जातोय आणि उत्तर देखील लगेच मिळतंय. नक्कीच जर विचार केला ना तर सेम सिच्युएशन दिसते पहिल्या ओव्हर मध्ये आणि शेवटच्या एंडला हसबनगर गोलंदाजी करताना 20 धावा आल्या होत्या आणि त्याच धावा आता कशा प्रकारे पाठलाग केला जाईल. तर गोलंदाजी मार्कवर येतोय तो योगेश, योगेशवर जबाबदारी दिली जाते, विश्वास आहे योगेशवर आणि तो सार्थकही ठरावा. षटकार येतोय, 5 ज्या चुका नाही व्हायला पाहिजे त्या चुका केल्या जात आहेत आणि या 6 धावा खर्च होत आहेत. पहिलं षटक ज्याप्रमाणे ध्रुवी स्पोर्ट्स सासोबा जीवचंद्र संघाने हाताळलं होतं तसंच षटक यावेळी संकेत इलेव्हन चंद्रपरा संघाने हाताळलंय. मात्र ज्या पद्धतीने चुका झाल्या दुसऱ्या षटकात ध्रुवी स्पोर्ट्स सासोबा या संघाच्या गोलंदाजाकडून, तशाच प्रकारची चूक संकेत इलेव्हन चंद्रपरा संघाचा हा गोलंदाज करतोय. 6 धावा खर्च करतोय, धावा पुढे सरकतोय तो 12 चेंडू शिल्लक आहेत, 5 धावांची आवश्यकता आहे आता मात्र, ती म्हणजे 14. 5-14 समीकरण. योगेशने लाईन अँड लेंथ मेंटेन केली पाहिजे. राईट आर्म लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इथे मात्र आणखीन एक मोठा फटका, चेंडू सीमा पार, झेल गिदिगी देखील घेतला होता, 100 रुपयाचं पारितोषिक. कमिटी मेंबर रोहित, या रोहित पहा योगेशने चुका केल्या आहेत, क्षेत्ररक्षण लावा चंद्रपरा संघ, 4 चेंडू 8 डाबा, जबरदस्त पाहायला मिळतंय. आता सीमारेषेच्या बाहेर कॅच घेतला प्रेक्षकांनी, फक्त प्रेक्षक खेळाडू सोडून, तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल, 200 रुपये. योगेश पुढचा चेंडू, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, लेफ्ट आर्म अराउंड द विकेट, का चेंडू हाताला नाही तर कारण समजलं नाही योगेशच. दोन चेंडू दोन षटकार भूषण भोईर मार्फत. इथे मात्र सुरेख डिलिव्हरी, या वेळेला बीट केलं होतंय. अशा प्रकारचे चेंडू हाताळणं गरजेचं आहे, मात्र चेंडू कशा पद्धतीने हाताळलं, पहिले दोन चेंडू ओव्हर पिच हाताळले होते आणि त्याच कारणास्तव मुभा प्राप्त झाली होती भूषणला. 3 चेंडू शिल्लक, 8 डावांची गरज, 2 चेंडू डॉट टाकायचे आहेत, 2 चेंडूंवर कुठल्याही प्रकारचा मार खायचा नाहीये. इथे मात्र फटका फसलाय, एक धाव जाते, दुसरी धाव मिळेल का, इथे धावपाची संधी आणि यस फलंदाज बाद, 2 चेंडू 7 धावा. या चेंडू मध्ये दडलंय काय, या 2 चेंडू मध्ये दडलंय काय क्रिकेट, काय म्हणशील लक्ष आहे. नक्कीच जबरदस्त मॅच रंगतोय, 2 मध्ये 7, कमीत कमी एक धाव तरी येणं गरजेचं आहे जर शेवटपर्यंत किल्ला लढवायचा असेल हसोबा नगर जुचंद्र संघाला. आपण जर पाहिलं असेल तर नक्कीच मला तो सामना आठवला,
प्रफुल्ल भोईर यांचे चिरंजीव आर्यन भोईरनं ज्या पद्धतीनं शेवटच्या चेंडूवर जो षटकार ठोकला होता त्याला कॉन्फिडन्स होता, त्याला विश्वास होता, नक्कीच ते दुसरी धाव घेऊ शकले असते, मात्र त्यांनी हे फक्त एकच धाव समाधान मानलं आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवून शेवटचा चेंडू खेळला. हा विश्वास असायला पाहिजे. नक्कीच. आणि तो सेट झालेला बॅटर होता, त्यांनी त्या धावा केल्या होत्या. मात्र एका साईडने विचार केला तर हृदयनाथ देखील त्याच ताकदीचा खेळाडू आहे, अनुभव भरपूर आहे. आता मागे काय झालं त्याचा विचार करावा लागणार नाही, या क्षणाला त्याला संघासाठी गरजेचं बनावं लागेल. पाहिजे हृदयनाथ तो खेळ साकारेल का की योगेश त्याला चकवा देईल. पाहिजे इथे चकवा निर्माण करतोय का. आपण जर स्वामी समर्थांचा जो चित्रपट पाहिलाय तो त्याच्यामध्ये एक चकवा हा शब्द आहे. ऍट दी रेट देऊ बंद हा चित्रपट चकवा चेंडू टाकावा लागेल आणि ते मात्र डॉट चेंडू. क्या बात है, चकवा दिला इथे मात्र हृदयनाथला चकवा दिलाय. एक चेंडू आणि सात धावांची गरज. पहा एक चेंडू मध्ये दडलंय काय, प्रत्येकांची नक्कीच चिंता वाढली आहे, हृदयाचे ठोके वाढले आहेत. जितेंद्र पाटील बॅटिंगवर. जितेंद्र कांतीलाल पाटील, जितू पाटील इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू अडवला जातोय आणि अशा पद्धतीनं सेमी फायनल मध्ये धडक मारतोय तो संकेत इलेव्हन चंद्रपाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन संकेत इलेव्हन. आणि मी सकाळी म्हटलं होतं की सिद्धिविनायक चंद्रपाडा ज्या ज्या वेळी फायनल मध्ये येतो टॉप थ्री मध्ये त्यांच्या मागोमाग संकेत इलेव्हन देखील असतो. रॉकर चषक बघितलं तसंच झालं आणि या चषकामध्ये देखील तेच दृश्य. टॉस साठी यायचंय लगेच कॅप्टननी. संकेत इलेव्हन चंद्रपाडा संघाचा कॅप्टन टॉस सडिया, बोरुली संघाचा कॅप्टन टॉस सडिया. मॅन ऑफ द मॅच रोहित निकम. क्या बात है, सामनावीर पुरस्कार.